पांडवांना सरळ सरळ नष्ट करणं कधीच शक्य नव्हतं, कारण ती पंचकडी म्हणजे 5 सलग पर्वतांची चालती बोलती खंबीर रांगच होती. एक मनानं एकत्र आलेले 5 मस्त खोंड एखाद्या सामर्थ्यशाली वनराजालाही सहज लोळवू शकतात. इथं तर गाठ होती 5 शस्त्र संपन्न सशक्त योद्धांशी. म्हणूनच मी त्यांना कपट्यानं मारण्याचं ठरवलं आहे. कपट्यानं म्हणण्यापेक्षा कौशल्यानं म्हणणं जास्त योग्य ठरेल, कारण राजकारणात कपटालाच कौशल्य हे गोंडस आणि सुसंस्कृत नाव आहे. या बाबतीतल्या माझ्या योजनांबद्दल मी कर्णांशी अनेक वेळा चर्चाही केली, पण त्याचं आपलं म्हणणं एकच होतं. मला एकाच वेळी 5 जणांबरोबर सरळ द्वंद्व खेळायला सांग, मी त्यांना केळीचा गाभा पिचता तसा उभे पिचून काढीन. पण कोणत्याही कपटानं मी काहीही करणार नाही. त्याचा हा आत्मविश्वास सार्थ होता हे मलाही पटलं होतं. पण त्याच्या त्या धैर्यशाली कल्पनेशी मी कधी सहमत झालो नाही, होणारही नाही. मी माझे सर्व डाव प्रथम टाकून पाहणार आहे. त्यातूनही ते नीच पांडव वाचलेच तर शेवटी अगदी सर्वात शेवटी निर्वाणीचं प्रभावी अस्त्र म्हणून मी कर्णाला वापरणार आहे, कारण तो पराक्रमी असला तरी दयाळू आणि सरळ मनाचा आहे. ज्याला तो येतास आपलं मानतो आपला म्हणतो, त्याला तो खऱ्या अर्थानं आपलंसं करून टाकतो. त्याच्या अनेक मनमोहक गुणांनी त्यांना या राजनगरातील असंख्य नगरजनांची मनं आज जिंकली आहेत. सर्वात प्रभावी आणि आकर्षक असं त्याच्याजवळ काही असेल तर ते त्याचं लोभस व्यक्तिमत्व. तो समोर उभा असला की का कोणास ठाऊक, पण तेजाचे असंख्य कणच आपल्यासमोर उभे आहेत असं वाटतं. त्याच्या निळ्या डोळ्यात क्षणभर जरी पाहिलं तरी आकाशाचा निलिमा कितीतरी फिका वाटतो. कधी कधी गंगेवरून स्नान करून परत येताना त्याची व माझी राजवाड्याच्या पायदंड्यावर अचानक गाठ पडत होती. त्यावेळी त्याला ज्या स्वरूपात मी पाहिलं आहे त्या स्वरूपाचा मी पाहिले आहे त्या स्वरूपाचा तर मला कधीच विसर पडणार नाही. काही चुकून माकून राहिलेले गंगेचे शुभ्र जलबिंदू त्याच्या ओलसर सोनेरी कुरळ्या केसात असे काही चमकतात की त्याला पाहिल्यानंतर दवबिंदू शिरावर घेऊन उद्यानात डोलणाऱ्या सोनेरी रंगाच्या सूर्यफुलाचीच आठवण व्हावी. त्याची मंद मंद डोलणारी जन्मजात मांसल कुंडल आणि नितळ अन भव्य कपाळ ध्वज दंडासारखं सरळ तरतरीत नाक पळसाच्या फुलासारखे रसरशीत रक्तवर्णी गाल कानांच्या दिशेने लांब सरकत गेलेल्या रेखीव सोनेरी भोवया हत्तीच्या सोंडेसारखे दंड पोटरीचे पिळदार सतेज स्नायू गंगेतल्या प्रचंड कासवाच्या विशाल पाठीसारखी विस्तृत आणि उन्नत भरदार छाती बाणाच्या भात्यासारखी गोल गरगरी पुष्ट मान वृषभासारखे खचून भरलेले भक्कम भरदार खांदे आणि या सर्वांना एक आगळाच उठाव आणणारी त्याची सूर्यासारखी गोल अतिशय गोल मुद्रा. अशा आकर्षक व्यक्तिमत्वाचा दुसरा एकही पुरुष माझ्या मते हस्तिनापूर संपूर्ण हस्तिनापुरात नव्हता. तो बोलतो फारच कमी, पण त्याचं मौन म्हणजे एक जिवंत भाष्य आहे. जेव्हा कधी तो बोले तेव्हा त्याचा नाद तर त्या मला गदेवर गदा आदळल्यानंतर जसा खणखणीत ध्वनी निघतो तसाच कणीदार वाटे. बोलीच्या बाबतीत मला एक पितामहांच्या खोलखोल करणंच आवडलं आहे. बोलताना तो कधीतरी मोहक स्मित करतो. अशा वेळी त्याचे दुहातीचे 2 स्वर्णमय दात चमकतात आणि मी माझे गुरु द्रोणांकडून झालेली घोर उपेक्षा विसरतो. भीमार्जुनाकडून झालेला उपमर्द विसरतो. हृदयाच्या सखोल विवरात सदैव सलणारी शेकडो शल्य विसरतो. विसरतो की मी कुरूंचा युवराज आहे. विसरतो की उद्या मी या हस्तिनापूरचा अधिकृत सम्राट होणार आहे. केवळ एकच एक विचाराचं आवर्त माझ्या मस्तकात भिंगरीसारखं भिरभिरीत भ्रमण करू लागतं. हा कर्ण खरोखरीच सुतपुत्र आहे काय? सारथ्यांच्या चंद्रमोळी झोपडीत हे एवढं सौंदर्याचं स्वरूप कधीतरी साकार होईल काय? कर्ण हा खराच हीन आहे काय? मग माझं मन मला मोठ्यानं गरजून सांगतं, कर्ण हा सारथी पुत्र नाही. कर्ण ही तेजाची खान आहे. तेजाची खान अंधाराच्या गुहेत कसा जन्म घेईल? कर्ण हा कुठल्या तरी विक्रमी राजाचा तेज संपन्न धैर्यशाली सुपुत्र असावा. कर्ण हा क्षत्रियच असावा आणि म्हणूनच मी त्याला सर्वांच्या नाकावर टिचून अंगराज केला आहे. नाहीतर हा दुर्योधन काय एवढा मूर्ख आहे की त्यानं घोड्याची शेपटी पिळून त्याच्या पाठीवर असुराचे कोरडे ओढणाऱ्या एक यक्षित सारथ्याचा
यक्षित सारथ्याला कौरवाच्या वैभवी राजसभेत एक राजा म्हणून आणावं, अंगराज म्हणून मानाचा शिरपेच त्याला द्यावा. कर्ण, मला माझं निर्वाणीचं अस्त्र वाटलत आलंय. तशी वेळ पडल्याशिवाय मी त्याला कधीच पणाला लावणार नाही. कर्ण ही दुर्योधनाची सुरक्षा पेटी आहे. त्याच्या अंगावरचं अभेद्य कवच मैत्रीचं रूप घेऊन माझ्या अंगावर केव्हाच चढलं आहे. जोपर्यंत कर्ण जिवंत आहे तोपर्यंत दुर्योधन अजिंक्य आहे. यासाठीच एक दुसरा उपाय म्हणून ज्यात कर्णाचा संबंधही येणार नाही असा एक वेगळाच मार्ग मी पांडवांच्या बाबतीत अवलंबायचं ठरवलं आहे. काल रात्री मी माझ्या पित्यांना महाराज धृतराष्ट्रांना एक स्पष्ट सूचना दिली आहे. ते त्या पापी पंचकडीला खरोखरच आपल्या भावाचे पुत्र मानतात. मी त्यांना समजावून सांगितलं आहे की पांडव महाराज पांडूचे पुत्र नाहीत, उलट पांडू महाराजांचा अकाली अंत हे या पंचकडीचंच काहीतर कटू कारस्थान आहे. मला हे त्यांच्या गळी उतरवताना किती त्रास झाला त्याचं एकच म्हणणं होतं, राजमाता कोणती राज्य लोभानं कधीही खोटं बोलणार नाही. तसं काही असतं तर तिनं राजनगरात पाऊलही टाकलं नसतं. अतिशय भोळा स्वभाव आहे आमच्या तीर्थरूपांचा. राज्य लोभानं एक वेळ पुरुष युद्ध खेळतील, एकमेकांना कंठस्नान घालतील, वेळ पडल्यास रणमर्दनीला शुरासारखं आपलं शिरकमल समर्पित करतील. पण स्त्रिया छे, स्त्रिया राजलोभासाठी प्रसंग पडल्यास ते संपूर्ण राज्याच्या राज्य जाळून खाक करतील. सगळे लोक म्हणतात स्त्री म्हणजे विद्याचं वैभव, स्त्री म्हणजे मानवतेचा मान, स्त्री म्हणजे सौंदर्याचं संघटन, स्त्री म्हणजे कोमलतेचा कळस, स्त्री म्हणजे प्रेमाचा पर्वत. पण मला हे सारं खोटं वाटतं. पुरुष प्रसंगी क्रूर असतो पण मर्यादित, कारण त्याचा क्रूरपणा एखाद्या व्यक्तीबाबत असतो. पण स्त्रीने एकदा आपलं मन घट्ट केलं की ती नीतीच्या अनेक शाश्वत तत्वांशीही बंड करून उठते. तसं नसतं तर आपलं कलंकित काळं तोंड दाखवायला राजमाता कोणती परत हस्तिनापुरात कशाला आली असती. पण माझ्या वडिलांना ते पटत नाही. पांडवांना ते आपल्या प्रिय भावांचे सुपुत्रच मानत आहेत, पण त्यांना माहीत नाही की हे त्याचे पुतणे कसल्या भयानक अग्नीच्या ठिणग्या आहेत. कारण अंध असल्यामुळं त्यांनी भीमार्जुनाचे राक्षसी पराक्रम प्रत्यक्ष पाहिलेले नाहीत. कधी कधी अज्ञानात सौख्य असतं. माझ्या वडिलांचं सौख्य आणि समाधान अशाच प्रकारचं नाही काय. त्यांना काही वाटत असलं तरी मला निष्काळजी राहून चालणार नाही. काळ कधीच कुणाची प्रतीक्षा करत नसतो. उद्या हेच पांडव वरचढ होतील आणि मग या युवराज दुर्योधनाला पांडव महाराजांसारखं एक अधैर्य नेसून आपल्या बंधूसह अरण्यवासासाठी झोळी घेऊन वनाचा मार्ग पत्करावा लागेल. म्हणूनच काल रात्री मी माझ्या वडिलांना पटवून दिलं आहे की ज्यांना तुम्ही आपल्या बंधूंची मुलं मानित आहात ते पांडव त्यांच्या बंधूचे पुत्र नाहीत. कधी कधी नाती विसरून माणसाला कटू सत्य कठोरपणानं आपल्याच जिव्हाळ्याच्या माणसांना अप्रिय शब्दातही ऐकवावी लागतात. जीवन हे कर्तव्याची कठोर कास धरणाऱ्या माणसांच्या बाजूनच अखेर खरा कौल देत असतो. कनकांच्या साह्याने मी महाराजांना काल रात्री अमूलाग्र बदलून टाकलं होतं. मंत्री कनक हे काल रात्रीपासून माझे गुरु झाले आहेत. काल त्यांनी महाराजांना किती मार्मिक राजपरामर्श दिला. त्यांनी दिलेला तो हितोपदेश म्हणजे कणकणीती ही कुठल्याही यशस्वी होऊ इच्छिणाऱ्या महत्वाकांक्षी राजानं सदैव आपल्या लक्षात ठेवावी. कनकांनी जे जे सांगितलं ते प्रथमदर्शनी ऐकायलाही विचित्र वाटलं. पण ज्यावेळी मी त्यांच्या म्हणण्याचा सखोलपणा विचार केला तेव्हा त्यात फारच मोठा आणि वास्तववादी अर्थ असल्याचं माझ्या ध्यानी आलं. मी असली खोचक नीती यापूर्वी कधीच ऐकली नव्हती. मला ती फार फार आवडली. म्हणूनच मंत्रिमंडळातल्या त्या या ज्येष्ठ कारणपटू मंत्र्याला कनकांना मी राजगुरू मानलं आहे. महाराजांनी एका सेवकाकरवी काल कनकांना आपल्या कक्षात बोलवून घेतलं. कनक कक्षात येताच महाराजांनी सरळ सरळ त्यांना म्हटलं, कनक मी तुम्हाला एक निष्णात राजकारणी मानतो. मी एक प्रश्न विचारतो आहे, नीट चातुर्यानं त्याचं उत्तर द्या. माझा ज्येष्ठ पुत्र दुर्योधन अलीकडं वरचेवर म्हणतो आहे की पांडव हे पांडूचे पुत्र नाहीत. तसंच दिवसेंदिवस पांडव अधिकच अरेराव होत चालले आहेत. युवराज दुर्योधनाच्या या म्हणण्यात काही तथ्य आहे काय? तुमचं स्पष्ट आणि सत्य मला मत मला हवं आहे. कनकांनी महाराजांना लवून प्रणाम केला आणि मुद्रा गंभीर करून ते म्हणाले, महाराज आपण माझं स्पष्ट मत विचारित आहात म्हणूनच मी सांगतो की
ते आपणाला कदाचित मानवणार नाही.